ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आणि खूप मोठ्या सत्याचा उलगाडा अर्जुनला होताना आता आपण बघणार आहोत त्यामध्ये आता अर्जुन आणि सायली दोघेही प्रेमाने एकमेकांच्या खूप जवळ येत असतात पण त्याच वेळेस इकडे मात्र सायली ही सुभेदारांच्या घरात सोजवळ आणि निरागस वागण्याने सर्वांच्या मनात जागा तयार करत असते पण त्याचवेळी इकडे मात्र खूप मोठ्या घटना घडत असतात तर आता अर्जुन आणि सायली दोघेही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये एकत्र आले असतात खरे पण त्यामध्ये सायली ही कल्पनाच्या हृदयात जागा करून सुभेदारी घरावरती एकदमच बायकोच्या नात्याने हक्क दाखवते असे आता अर्जुनची खात्री झालेली असते पण वेळोवेळी अर्जुन हा त्यांचे एक कॉन्ट्रॅक्ट एक वर्षाचे मॅरेज आहे हे सायलीच्या लक्षात आणून देत असतो अर्जुन म्हणतो की तू घरच्यांच्या एवढ्या जवळ जाऊ नको कारण मी सायली एक वर्षानंतर ज्यावेळेस तुम्ही हे घर सोडून जाताल ना त्याचवेळी तुमच्यासाठी आणि घरच्यांसाठीही ते खूप अवघड जाईल तर सायलीने अर्जुनला सांगितलेले असते की अर्जुन सर काही जरी झाले तरी नाती खूप महत्त्वाची असतात आणि हे माझी माणसं आहेत आणि ज्या वेळेस एक वर्षानंतर मी हे घर सोडून जाईल ना तेव्हा मी ह्या माणसांपासून ती या माणसांना तोडले हे ओझे मला घेऊन बाहेर जायचे नाहीये असे आता सायलीने अर्जुनला ठणकावून सांगितलेले असते आणि आता अर्जुन सुद्धा हळूहळू सायलीकडे अट्रॅक्ट होऊन सायलीने अर्जुनवरती हक्क दाखवायला सुरुवात केलेली असते इकडे प्रतापला मैपत फायनान्स देऊन प्रताप हा खूप खुश झालेला असतो आणि नागराज मैपत आणि साक्षी तिघेही मिळून आता इकडे प्रतापला एकदमच भिकारी बनवण्याचा प्लान तयार करत असतात तर इकडे प्रताप फायनान्स मिळाल्यानंतर खूप खुश होऊन महिपतला जेवणासाठी घरी बोलावतो पण मैपतने एक चूक करून साक्षीला जेवणासाठी सुभेदारांच्या घरी आणलेले असते आणि तिथेच सायलीने साक्षीला बघताच महिपती आणि साक्षी कशी विषारी नाग आहेत बाहेर समाजात कशी गुन्हेगारी प्रवृत्तीने ते वागतात हे सर्व आता सायली महिपत आणि साक्षीच्या तोंडावरती प्रताप आणि पूर्णाजी आणते पण प्रताप आणि पूर्णाईचा सायडीवरती विश्वास नसल्यामुळे त्यांना ते खोटे वाटलेले असते पण ज्यावेळेस साक्षी आणि मैपत हे खरंच प्रवृत्तीचे लोक आहेत हे अर्जुनला समजते तेव्हा अर्जुनचा सुद्धा सायलीवरचा विश्वास अजून पक्का झालेला असतो अर्जुन सायलीला म्हणतो की मी सायली आता तुम्ही जे सांगता ते बरोबर आहे पण आता डॅडाच्या मनात फक्त फायनान्सचा विषय आहे काहीही करून त्यांना हा फायनान्स घेऊन त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांना हे सर्व करणे भागच आहे त्या त्यामुळे ते आता सध्या मैपत आणि साक्षी कोणत्या प्रवृत्तीचे लोक आहेत याचा विचार करत नाही आहे कारण आज त्यांना फक्त पैशाचं घेणं आहे म्हणून ते एकाच बाजूने विचार करतात पण सायली आता आपल्याला या दोघांना बाहेर काढावेच लागेल तेव्हा आता अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांच्या मनाने विचार करून निर्णय घेत असतात आणि दोघेही आता एकमेकांवरती हक्काने बोलून एकमेकांच्या मनातले एकमेकांसमोर मांडत असतात आणि आता अर्जुनने सुद्धा सायलीला त्याच्या बेडवर झोपण्याची परवानगी दिलेली असते आणि आता सायलीने तिचे खाली अंथरून ही बंद केलेले असते तेव्हा आता असे सायली बेडवरती झोपलेली असताना अर्जुन म्हणतो की मी सायली तुम्ही खूप थकल्या असताल तुम्ही आराम करा मला थोडासा अभ्यास आहे मी अभ्यास करतो त्यानंतर सायली ही दिवसभर काम करून लवकर रात्री बेडवरती झोपी गेलेली असते त्याच वेळेस अर्जुन हा त्याचे अभ्यास करून पुन्हा झोपण्यासाठी येतो पण ज्यावेळेस सायली ही झोपलेली असते त्यावेळेस सायलीच्या पायावरचे कंबल हे बाजूला पडलेले असते आणि सहजच अर्जुन हा कॉट शेजार येऊन अर्जुनचे लक्ष्य सायलीच्या पायाच्या तुळशीपत्राच्या खुनाकडे जाते तेव्हा ती खून बघून अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि अर्जुनला वीस वर्षापूर्वीची तन्वी आठवते अर्जुन विचार करतो की सायलीच्या पायावर ही तुळशीपत्राची खून कशी ही खून तर तन्वीच्या पायावरची आहे तेव्हा अर्जुनच्या पायाखालची त्याच क्षणी जमीन सरकलेली असते आणि अर्जुनला मोठा धक्काही बसलेला असतो आणि अर्जुन विचार करतो की प्रिया ही, तीने चे रिपोर्ट ही तन्वी आहे तिने डी एन एचे रिपोर्टसुद्धा रविराज म्हणजे सिनियरला दाखवले आहे आणि तुळशीपत्राची खूनही तन्वीच्या पायावर सापडली आहे तेव्हा हीच तुळशीपत्राची खून सायलीच्या पायावर कशी या विचाराने आता अर्जुनचे डोके सुन्न झालेले असते आणि अर्जुनला काय करावेनी काय नाही खु सुचत नसते त्याच वेळेस आर् अर्जुन पुन्हा बारकाईनी सायलीच्या पायावरील ती तुळशीपात्राची खून बघतो आणि अर्जुन विचार करतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्जुन हा ऑफिसवरून घरी आल्यानंतर सायलीकडे येतो आणि सायलीला म्हणतो की मला तुम्हाला काहीतरी एक विचारायचं आहे सायली म्हणते बोला ना अर्जुन सर तर अर्जुन म्हणतो की काल रात्री मी तुमच्या पायावरती एक खून बघितली ती खून कसली आहे तेव्हा सायलीला मोठा धक्का बसतो आणि सायली अर्जुनला म्हणते की अर्जुन सर तुमचे माझ्या पायाकडे लक्ष कसे गेले तर अर्जुन म्हणतो की तसे काही नाही पण मी तुमच्या पायावरती एक खून आणि मार्क्स बघितला तो डेंट मार्क म्हणजे वीस वर्षापूर्वीच्या आमच्या तन्वीच्या पायावर म्हणजे प्रियाच्या पायावर सुद्धा तसाच डेंट मार्क आहे तेव्हा तुमच्या दोघींच्या पायावरती स सर्व अगदी सेम टू सेम तो डेंट मार्क कसा आणि तो मार्क म्हणजे तन्वी असल्याचा मोठा पुरावा आहे तेव्हा ते ऐकून सायलीला मोठा धक्का बसतो सायली म्हणते की हे कसं शक्य आहे अर्जुन सर तर अर्जुन म्हणतो की मी सायली मला तुमच्या पायावरची ती खून पुन्हा दाखवत तेव्हा सायली तिचा पाय वर करते आणि ती खून अर्जुन पुन्हा बघतो आणि म्हणतो की ही तर तन्वी असल्याची खून आहे म्हणजे नक्कीच प्रियाचे काहीतरी खोटारडे कटकार स्थान चालू आहे हे आता अर्जुनच्या सर्व वकिली डोक्याने लक्षात आलेले असते तेव्हा आता अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्ही का काही काळजी करू नका आता मी काय करतो ते तुम्ही बघाच आणि खरे सत्य मी समोर आणतो त्यानंतर अर्जुन हा पुन्हा प्रियाला कॉल करून ऑफिसमध्ये बोलावतो आणि प्रियाला गोडी गुलाबीने प्रियाला जाळ्यात अडकून प्रियाला म्हणतो की अगं तन्वी मला काल एक खूप मोठे स्वप्न पडले आणि त्या स्वप्नामध्ये मला देवी आली आणि तिने सांगितले की जर तन्वी ही अन्वानी पायाने माझ्या देवळात चालत आली आणि माझी जर तिने पूजा केली तर मी प्रसन्न होऊन तन्वीला नक्कीच पुढे काहीतरी शुभ संकेत होईल आणि तन्वी खरंच पुन्हा सुभेदारांच्या घरची सून होईल ते ऐकून तन्वीला खूप आनंद झालेला असतो आणि तन्वी अर्जुनला म्हणते की असं जर असलं तर अर्जुन मी एका पायावरती देवीच्या मंदिरात अन्वनी पायाने जायला तयार आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की मग ठीक आहे तेव्हा आता देवीने संकेत दिल्याप्रमाणे आपण हे सुद्धा करून बघू त्यानंतर आपण दोघे एकत्र यायला कोणतेही अडथळे येणार नाहीत तेव्हा लगेचच तन्वी ही अनवानी पायाने अर्जुनसोबत देवीच्या मंदिरात जाऊ लागते पण त्यावेळेस सोन्याचा कडाका असल्यामुळे तन्वीचे पाय भाजू लागतात आणि तन्वी ही पाय वर करू लागते त्याच वेळेस पाय वर करत असताना अर्जुनचे लक्ष तन्वीच्या पायाकडे असते आणि तन्वीचे दोन्ही पाय अर्जुन ही तळवेवर केल्यानंतर अर्जुनच्या डोळ्यासमोर येते आणि तन्वीच्या दोन्हीही पायावरती तुळशीपत्राने खोटी खून केल्याची ती गायब झालेली असते आणि तन्वीचे पाय कोरे खट्ट असतात ते आता अर्जुनच्या लक्षात येते आणि प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य आता अर्जुनसमोर येऊन सायली हीच खरी तन्वी असल्याचे सत्य आता हुशार डोक्याने अर्जुनने समोर आणलेले असते तर आता अर्जुन सर्व सत्याचा उलगाडा आजी आजीसमोर कसा करतो आणि सायली हीच तिची खरी नाच सोन आहे हे कसे दाखवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा